हेलो स्टूडेंट्स, माय सेल्फ चंद्रकांत उदागे फ्रॉम श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी वेलकम्स यू इन द कंटेंट वीडियो ऑफ स्टैंडर्ड 7th मैथमेटिक्स चैप्टर 12 दैट इज पेरिमीटर एंड एरिया। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या वीडियो मध्ये इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण क्रमांक 12 पेरिमीटर आणि एरिया म्हणजेच परिमिती व क्षेत्रफळ या घटकावर माहिती पाहणार आहोत। पेरिमीटर मीन्स व्हॉट, हाउ टू फाइंड एरिया ऑफ डिफरेंट फिगर्स। इन ऑर्डर टू लर्न दिस वॉच द व्हिडिओ टिल द एंड। हा घटक समजून घेण्यासाठी किंवा या घटकाविषयी नवीन माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या वर्गामध्ये पेरिमीटर आणि एरियाविषयी अभ्यास केलेला आहे। पेरिमीटर कशाला म्हणतात? इयत्ता 7वीच्या सर्कल या चॅप्टरमध्ये आपण सर्कमफरन्स हा कन्सेप्ट अभ्यासलाय। सर्कमफरन्स म्हणजे वर्तुळाचा परिघ, थोडक्यात दुसऱ्या भाषेमध्ये त्यालाच आपण वर्तुळाची परिमिती म्हणू शकतो। आपण मागच्याच प्रकरणामध्ये हा परिघ कसा काढतात हे अभ्यासलेलं आहे। त्याचप्रमाणे इतर जे आकृत्या आहेत, त्रिकोण असेल, चौकोन असेल किंवा बहुभुज असेल, तर अशा आकृत्यांची परिमिती व क्षेत्रफळ कशा प्रकारे काढलं जातं आपण हे या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत। सो लेट अस सी व्हॉट इज मीन बाय पेरिमीटर। Now here one figure is shown. Triangle ABC is shown here. The length of side AB is 7 cm. Length of side BC is 6 cm. Length of side AC is 7 cm. Here the sum of lengths of all sides of a triangle is equal to 7 plus 7 plus 6, that is 20 cm. या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज आपण ऍडिंग केलेली आहे, ती आहे पहा 20 सेंटीमीटर। सो वी कॅन से हियर पेरिमीटर ऑफ दिस ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर। आपण इथं म्हणू शकतो की या त्रिकोणाची परिमिती आहे 20 सेंटीमीटर। थोडक्यात काय पेरिमीटर मीन्स, लेट अस सी द डेफिनेशन ऑफ पेरिमीटर। द सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ ए क्लोज फिगर इज द पेरिमीटर ऑफ दॅट फिगर। म्हणजेच काय, दिलेल्या आकृतीमध्ये सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच त्या आकृतीची परिमिती होय। सो रिमेंबर दिस डेफिनेशन ऑफ पेरिमीटर ऑफ एनी फिगर, द सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ ए क्लोज फिगर, दॅट इज कॉल्ड एज पेरिमीटर ऑफ दॅट फिगर। थोडक्यात काय, दिलेली कोणती आकृती असू द्या, बंदिस्त आकृती असू द्या, मग त्रिकोण असेल, चौरस असेल, आयत असेल किंवा आणखी वेगळी आकृती असेल, या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच काय त्या आकृतीची परिमिती होय। उदाहरणार्थ पहा, पेरिमीटर ऑफ ए पॉलिगॉन, एखादी बहुभुज असेल तर त्याची परिमिती कशी काढतात, विच इज इक्वल टू सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स, दिलेल्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच त्या पॉलिगॉनची काय पेरिमीटर आहे। नाउ लेट अस सी द कन्सेप्ट विच वी हॅव स्टडीड और द कन्सेप्ट विच वी हॅव टू स्टडी इन दिस चॅप्टर। आता आपल्याला या चॅप्टरमध्ये कोणकोणते कन्सेप्ट अभ्यासायचे आहेत ते आपण आता पाहणार आहोत। तर यामध्ये फर्स्ट आहे पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर, चौरसाची परिमिती। पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल, आयताची परिमिती। एरिया ऑफ ए स्क्वेअर, चौरसाचे क्षेत्रफळ। एरिया ऑफ ए रेक्टँगल, आयताचे क्षेत्रफळ। एरिया ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ। एरिया ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाचे क्षेत्रफळ। सरफेस एरिया ऑफ ए क्यूबॉइड।
इष्टिका चितीचे पृष्ठफळ, सरफेस एरिया ऑफ ए क्यूब, घनाचे पृष्ठफळ। अशा प्रकारे आपल्याला या सर्व मुद्द्यांचा या प्रकारामध्ये परामर्श करायचा आहे। लेट अस सी वन बाय वन। सो द फर्स्ट पॉइंट फ्रॉम दिस लेसन इज पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर। या ठिकाणी एक स्क्वेअर दाखवलेला आहे, या स्क्वेअरची प्रत्येक बाजू आहे ए सेंटीमीटर किंवा ए युनिट आहे। पा, पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर आपल्या सर्वांना माहिती आहे, स्क्वेअर म्हणजे काय? चौरस। चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व बाजू कशा आहे, एने आपण दाखवलेल्या आहेत। म्हणून चौरसाची परिमिती पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 × साइड, 4 × बाजू। सो पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर ऑफ साइड ए इज नथिंग बट विच इज रिप्रेझेंटेड बाय द फॉर्म्युला, दॅट इज 4a। चौरसाची परिमिती आपण या सूत्रासहाय्याने काढू शकतो, 4 × बाजू। जेव्हा आपल्याला चौरसाची बाजू माहीत असेल त्यावेळेस या सूत्रामध्ये बाजूची किंमत टाकली असता आपण चौरसाची परिमिती काढू शकतो। त्याचप्रमाणे रेक्टँगल, पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल, या ठिकाणी एक रेक्टँगल दाखवलं आहे पहा, याची लांबी आहे एल आणि रुंदी आहे बी। समजा आपण या आयताची लांबी एल मानली आहे, रुंदी बी मानली आहे। सो हियर द डेफिनेशन ऑफ पेरिमीटर इज सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स। सो वी गेट हियर पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू, दोन लांबी आहेत पहा, 2 × एल प्लस 2 × बी। वेन वी टेक 2 हियर कॉमन वी गेट 2 × एल प्लस बी, और 2 × लेंथ प्लस 2 × ब्रेथ। दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल। पा, आयताची परिमिती काढणे सूत्र आहे 2 × लांबी + 2 × रुंदी। या प्रकारे आपण जर आपल्याला लांबी आणि रुंदी दिली असेल तर आपण या घटकावर किंवा आयताची परिमिती आपण काढू शकतो। सूत्र व्यवस्थित समजून घ्या, आयताची परिमिती बरोबर 2 × लांबी + रुंदी किंवा 2 × लांबी + 2 × रुंदी, 2 × लेंथ + 2 × ब्रेथ। लाईक दिस वे वी कॅन फाइंड द पेरिमीटर। और समटाइम्स वेन लेंथ इज गिवन, पेरिमीटर इज गिवन, वी कॅन फाइंड द ब्रेथ। या तीनपैकी परिमिती लांबी आणि रुंदी आपल्याला कोणतेही दोन घटक दिले असता आपण तिसरा घटक या ठिकाणी शोधू शकतो। नाउ लेट अस सी द एक्झाम्पल्स ऑन पेरिमीटर कन्सेप्ट। फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन हियर, द पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल इज 64 cm इफ इट्स लेंथ इज 17 cm, व्हॉट इज इट्स ब्रेथ। पाहत आपल्या उदाहरणामध्ये काय दिलं आहे, पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल म्हणजे आयताची परिमिती दिली पहा 64 cm आहे, त्याची लांबी दिली आहे 17 cm, आणि काय विचारलं आपल्याला, फाइंड इट्स ब्रेथ, तर आयताची रुंदी काढा। दिलेली जी माहिती ती लिहून घ्या, लेट इट्स ब्रेथ बी एक्स। समजा आयताची रुंदी एक्स आहे असं आपण समजूया, परिमिती सूत्र लिहा 2 × लेंथ + 2 × ब्रेथ इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, 2 × लांबी + 2 × रुंदी बरोबर आयताची परिमिती। त्यामध्ये किंमत ठेवा, हेच आपण असं पण लिहू शकतो 2 × लांबी + रुंदी = 64 cm। आता पायडिंग किंमत ठेवा, लेंथ किती आहे 17, 2 × 17 + x विच इज इक्वल टू 64। या ठिकाणी हा 2 आहे, हा उजव्या बाजूला घ्या, ट्रान्सफर इट, सो डिवाइड बोथ साइड बाय 2, वी गेट 17 + x विच इज इक्वल टू 64/2, दॅट इज 32। 64/2 वी गेट द आन्सर 32। नाव ट्रान्सफर 17 और सबट्रॅक्ट 17 फ्रॉम बोथ साइड, वी गेट x इज इक्वल टू 32 − 17, दॅट इज 15। दॅरफोर द ब्रेथ ऑफ द गिवन रेक्टँगल इज 15 cm। अशा प्रकारे या आयताची परिमिती 64 cm आहे, लांबी 17 cm आहे, तर रुंदी आपल्याला मिळते 15 cm। या प्रकारे आपण परिमितीच्या सहाय्याने हे उदाहरण सोडवू शकतो। लेट अस सी वन मोर एक्झाम्पल। द एक्झाम्पल इज गिवन लाईक दिस वे, द पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल ऑफ लेंथ 28 cm अँड ब्रेथ 20 cm इज इक्वल टू द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर, व्हॉट इज द लेंथ ऑफ द साइड ऑफ दॅट स्क्वेअर।
पापला काय माहिती दिले, एका आयताची लांबी 20 सेंटीमीटर आहे, सॉरी 28 सेंटीमीटर आहे, रुंदी 20 सेंटीमीटर आहे आणि या आयताची परिमिती ही एका चौरसाच्या परिमिती इतकी आहे, तर त्या चौरसाची बाजू काढा. अशा प्रकारचा प्रश्न आहे. दिलेली माहिती आपण घेऊया. फर्स्ट, सो पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल वी विल फाइंड, त्याचं सूत्र वापरा, टू पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ, दॅट इज 2 इन ब्रॅकेट. आता लेंथ किती आहे 28, लांबी किती आहे त्याची 28 सेंटीमीटर, रुंदी किती आहे 20, त्यांची बेरीज करा, 28 प्लस 20 दॅट इज 48, 48 इंटू 2 96, दॅट मीन्स 96 सेंटीमीटर इज द पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल. 96 सेंटीमीटर काय आलं या ठिकाणी, आयताची परिमिती आली. प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती ही समान आहे. देअरफोर इफ द साईड ऑफ ए ऑफ दॅट स्क्वेअर इज ए, देन इट्स पेरिमीटर इज गिवन बाय द फॉर्म्युला 4a विच इज इक्वल टू 96. या प्रकारे आपण ए ची व्हॅल्यू काय फाइंड करू शकतो. पहा, सो पेरिमीटर ऑफ दॅट स्क्वेअर इज 96, देअरफोर 4 इंटू साईड, चौरसाची परिमिती सूत्र काय आहे, 4 गुणिले बाजू, म्हणून 4 ए बरोबर काय आलं 96. आपल्याला या ठिकाणी ए ची किंमत फाईन करायची आहे, चौरसाची बाजू शोधायची, म्हणून ए बरोबर 96/4, उत्तर या ठिकाणी 24, देअरफोर साईड ऑफ द स्क्वेअर इज 24 सेंटीमीटर. सो लाईक दिस वे वी कॅन फाइंड द साईड ऑफ द स्क्वेअर, और वी कॅन यूज द फॉर्म्युला ऑफ पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर एज वेल एज पेरिमीटर ऑफ ए रेक्टॅंगल. या प्रकारे आपण चौरसाची परिमिती व आयताची परिमिती या दोन सूत्रांचा वापर करू शकतो. लेट अस सी फ्यू मोर एक्झाम्पल्स फ्रॉम प्रॅक्टिस सेट 44. हियर फ्यू एक्झाम्पल्स आर गिवन, सो वन बाय वन विल सी द दिस एक्झाम्पल. द फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन हियर, इफ द लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टॅंगल आर डबल्ड, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टॅंगल विल दॅट ऑफ द न्यू रेक्टॅंगल बी. पाहत उदाहरण काय आहे, जर आपण आयताची लांबी आणि रुंदी दुप्पट केली, डबल म्हणजे काय ठिकाणी दुप्पट केली, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टॅंगल विल बी दॅट ऑफ न्यू रेक्टॅंगल. तर नवीन तयार होणारा जो रेक्टॅंगल आहे त्याची परिमिती जुन्या रेक्टॅंगल, जुना जो काही आयत असेल त्याच्या कितीपट असेल, त्यांच्यामध्ये दोन्हीमध्ये काय संबंध असेल, असा प्रश्न आहे. पाय ठिकाणी येता, समजा आयताची लांबी आपण m मानूया, रुंदी n मानू, म्हणून परिमिती काय असेल, पेरिमीटर ऑफ ए रेक्टॅंगल इज 2 इंटू एल प्लस बी, म्हणजे 2 गुणिले कंसात m अधिक n. ही आली आपल्या ओल्ड रेक्टॅंगलची परिमिती. नाव द लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टॅंगल आर डबल्ड, आता जो नवीन आपण आयत तयार केला आहे त्याची लांबी आणि रुंदी काय आली, दुप्पट केली आहे, म्हणून काय येईल, देअरफोर न्यू लेंथ इज 2m, दुप्पट केली आपण दोन्ही गुणिले न्यू ब्रेथ 2n, लांबी आणि रुंदी काय आली दुप्पट झाली. नाव इट्स पेरिमीटर वी हॅव टू सी, सो द पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टॅंगल, पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टॅंगल इज 2 इंटू ब्रॅकेट 2m प्लस 2n, m आणि n च्याऐवजी आपण काय केलं ठिकाणी दुप्पट लांबी आणि रुंदी घेतली. वी गेट हिअर 2 इंटू, आता आपण हा 2 कॉमन काढला आहे, 2 इंटू 2 इन ब्रॅकेट m प्लस n, सो हिअर दिस 2 m प्लस n इज नथिंग बट दॅट इज द पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टॅंगल. देअरफोर न्यू रेक्टॅंगल्स पेरिमीटर विल बी 2 टाइम्स द पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टॅंगल. अशा प्रकारे नवीन जो आपल्याला आयत मिळाला ज्यामध्ये लांबी आणि रुंदी आपण दुप्पट केली होती त्याची परिमिती ओरिजिनल रेक्टॅंगलच्या दुप्पट आहे. जर आपण आयताची लांबी आणि रुंदी दुप्पट केली तर परिमितीमध्ये काय फरक पडतो, तर परिमितीसुद्धा काय होते, दुप्पट होते. अशा प्रकारे हे फर्स्ट एक्झाम्पल होतं. लेट अस सी सेकंड एक्झाम्पल नाव, त्याचप्रकारे सेकंड एक्झाम्पल आहे. पहा, इफ द साईड ऑफ ए स्क्वेअर इज ट्रिपल्ड, आता ठिकाणी स्क्वेअर आहे, पहा आय चौरस आहे, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द फर्स्ट स्क्वेअर विल दॅट ऑफ द न्यू स्क्वेअर बी. पहा प्रश्नाचा अर्थ,
जर चौरसाची बाजू तिप्पट केली तर नवीन चौरस आणि ओरिजिनल चौरस आहे जो आहे त्यांच्या परिमितीमध्ये काय फरक पडेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. सो लेट अस सी, लेट द साइड ऑफ स्क्वेअर बी पी. समजा आपण काय केली, चौरसाची बाजू पी मानली. तुम्ही कोणताही या ठिकाणी अल्फाबेट घेऊ शकता. सो देअरफोर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, परिमिती काढणं सूत्र काय आहे, चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू, म्हणून फोर इंटू साइड, दॅट इज फोर पी. नाव पुढे काय केलं पहा, द साइड ऑफ न्यू स्क्वेअर इज ट्रिपल्ड. ट्रिपल्ड म्हणजे काय, तिप्पट केली आहे. नवीन जो काय चौरस आहे त्याची बाजू काय केली आहे, तिप्पट केली आहे, म्हणून काय येईल, न्यू साइड इज इक्वल टू थ्री पी. आता आपल्याला थ्री पी बाजू घेऊन परिमिती काढायची पहा. तर या ठिकाणी पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू, सूत्र द्यायचे बा, फोर इंटू साइड, चार गुणिले बाजू, सूत्र तुमचं हेच असणार आहे. या ठिकाणी फक्त बाजू काय असणार आहे, थ्री पी. सो फोर इंटू थ्री पी. आता आपण थोडंसं रिअरेंजमेंट करूया, या ठिकाणी थ्री इंटू फोर पी आहे का नाही, त्याप्रमाणे थ्री अगोदर घेऊया नंतर फोर पी, कारण फोर पी म्हणजे काय, दॅट इज द पेरिमीटर ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. जो काय आपला पूर्वीचा चौरस आहे त्याची परिमिती आहे चार गुणिले पी, म्हणून थ्री इंटू पेरिमीटर ऑफ ओड स्क्वेअर. म्हणजेच काय, जर आपण एखाद्या चौरसाची बाजू तिप्पट केली तर परिमिती काय होते, थ्री टाइम्स इट इन्क्रीजेस. परिमितीसुद्धा काय होते, तिप्पट होते. दॅट मीन्स न्यू स्क्वेअर्स पेरिमीटर विल बी थ्री टाइम्स द पेरिमीटर ऑफ ओल्ड स्क्वेअर. म्हणजेच काय, तर नवीन जो काय आपल्याला त्या ठिकाणी स्क्वेअर मिळतो आहे त्याची परिमिती ही ओल्ड स्क्वेअरच्या काय तिप्पट आहे. अशा प्रकारे जर आपण चौरसाची बाजू वाढवली, ज्या प्रमाणात बाजू वाढवतो त्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्याची परिमितीसुद्धा वाढते. दॅट इज द नेक्स्ट एक्झाम्पल. पहा पुढील एक्झाम्पल पाहू आपण. या ठिकाणी एक चौकोन दाखवलं आहे पहा, ॲज शोन इन द फिगर, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे फोर नॅपकिन्स ऑल ऑफ द सेम साईज वेर मेड फ्रॉम अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ ऑफ लेंथ वन मीटर. हा एक स्क्वेअर पीस आहे बा, कापड आहे, त्याची लांबी आहे वन मीटर, आणि त्यापासून अशा प्रकारे चार आपण रुमाल तयार केले, हातरुमाल तयार केले. वॉट लेंथ ऑफ लेस विल बी रिक्वायर्ड टू ट्रीम ऑल फोर साइड्स ऑफ ऑल द नॅपकिन्स. आपण काय केलं या ठिकाणी, या कापडापासून चार नॅपकिन्स तयार केले, चार रुमाल तयार केले, तर त्याच्या प्रत्येक नॅपकिनच्या सभोवती भोवतीने आपल्याला लेस लावायची आहे, तर त्या लेसची लांबी किती असेल, आपली ती लांबी शोधायची आहे. त्यासाठी काय करा, अगोदर प्रत्येक छोट्या स्क्वेअर किंवा तो हातरुमाल असेल त्याची परिमिती काढायची आहे आणि गुणिले चार केलं, कारण चार रुमाल आहेत, आपल्याला त्या ठिकाणी एकूण लांबी मिळेल. सो लेट अस सी सोल्यूशन, त्याचं पहा सोल्यूशन कशाप्रकारे आपला हे उदाहरण सोडवायचं आहे. लेंथ ऑफ स्क्वेअर, जो काय स्क्वेअर क्लोथ आहे त्याची लांबी किती आहे, वन मीटर. सो दिस वन मीटर इज डिवाइडेड टू टू इक्वल पार्ट्स, देअरफोर लेंथ ऑफ नॅपकिन्स. आता ठिकाणी प्रत्येक फिगर ही स्क्वेअर शेपची आहे, चौरसाकृती आहे, ठीक आहे. सो लेंथ ऑफ नॅपकिन इज हाफ ऑफ द दॅट टोटल लेंथ, दॅट इज 0.5 मीटर. सो फ्रॉम दॅट फाइंड पेरिमीटर ऑफ नॅपकिन. अगेन आता नॅपकिनचा शेप कोणता आहे, तर शेप आहे स्क्वेअर. सो फॉर्म्युला इज फोर इंटू साइड. पुट द व्हॅल्यूज हियर, या ठिकाणी काय करा, किंमत ठेवा. आपलं उत्तर येईल पहा, पेरिमीटर ऑफ नॅपकिन इज इक्वल टू फोर इंटू 0.5, 5 × 4 = 20, दॅट मीन्स 2 meters. सो फॉर वन नॅपकिन वी रिक्वायर 2 meters ट्रिमिंग. आता आपल्या ठिकाणी किती लागेल लेस लागणार आहे, तर 2 meters लेस लागणार आहे. आता असे किती रुमाल आहेत आपल्याकडे, सो लेंथ ऑफ द लेस फॉर फोर नॅपकिन्स, दॅट इज 4 × 2, 4 × 2 = 8. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जी लेस लागणार आहे ती आहे 8 meters. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो. आता लक्षात, सो इन दिस वे वी हॅव सीन द फर्स्ट पार्ट, दॅट इज पेरिमीटर ऑफ रेक्टँगल अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. द नेक्स्ट पोर्शन वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.